हाय हॅलो, नमस्कार. मी जयश्री, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. तर तुमच्यासाठी पुन्हा एक रेसिपी घेऊन आले. ह्याला आपण रेसिपी नाही म्हणू शकत, तर एक आपण चाट बनवतो आहे. कुरकुरीत चणे फ्राय बनवणार आहे, तर मग चला बनवू. तर इकडे मी चणे घेतलेले आहेत, चणे भिजवून घ्यायचे. तर इकडे मी चणे भिजवून घेतलेले आहेत, इकडे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आता मी थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद घालून घेते. पाणी चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण जे भिजवलेले चणे आहेत तर ते घालून घ्यायचे आणि चणे चांगले 2-3 मिनटं शिजवून घ्यायचे. तर इकडे बघू शकता आपले चणे मस्त शिजले गेलेले आहे. तर आता आपण याच्यामधलं पाणी काढून घेणार आहे. तर इकडे एका बाउलमध्ये मी सर्व पाणी काढून घेतलेलं आहे आणि चणे पूर्ण सुके केले. तर आता आपण याच्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ, तसंच 1 चम्मच बेसन पीठ, थोडंसं चाट मसाला, लाल तिखट 1 चम्मच लाल तिखट घालायचं, म्हणजे काश्मीरी मिरची पावडर, तसेच थोडीशी हळद, थोडासा गरम मसाला आणि थोडीशी धने पावडर. आणि आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जे चण्याला लागलं पाहिजे. तर इकडे आता थोडासा पाण्याचा शिंतोडा तर मारलाच पाहिजे. तर इकडे पाण्याचा शिंतोडा मारून मी सर्व चण्यांना लावून घेतलेलं आहे. एकदम पाणी घालायचं नाही, जसं गरज पडेल तसा शिंतोडा मारून चणे मस्तपैकी हे करून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे. तर अशा प्रकारे त्याचं बेटर बनवून घ्यायचं. तर इकडे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तेल घालून घेतले. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये आता आपण घालून घेणार आहे चणे. तर आता आपण त्याला मस्तपैकी फ्राय करून घ्यायचे. जेवढं तुम्ही स्लो फ्लेम करून फ्राय करून घेचाल तर ते मस्तपैकी कुरकुरीत येतात होतात आणि खायला पण त्याची खूप छान अशी टेस्ट लागते. तुम्ही त्याला चाट म्हणून कधी पण खाऊ शकता, 2-3 दिवस ते व्यवस्थित राहतात. तर इकडे आपले मस्तपैकी फ्राय झालेले आहेत. तर तुम्हाला कुठं ट्रॅव्हलिंगला वगैरे जाताना सुद्धा तुम्ही हे कॅरी करू शकता. तर याच्यातले मस्तक मी काढून घेतले. आता एका प्लेटमध्ये ह्याला मी काढून घेते, पूर्ण तेल नेतळून घ्यायचं. तर इकडे एका कागदावर मी पेपरवरती काढून घेतलेलं आहे, तसेच बाकीचे राहिलेले पण चणे आता आपण फ्राय करून घेणार आहे. जेवढा गॅस स्लो करून तुम्ही फ्राय करचाल ते मग ते पूर्ण असे कुरकुरीत असे फ्राय होतात आणि खायला पण खूप छान टेस्ट येते. तर इकडे आपले सर्व फ्राय करून झालेले आहेत. तर इकडे आपले सर्व चणे फ्राय करून झालेले आहेत. आता मी त्याला एका प्लेटमध्ये काढून घेते आणि आता आपण ह्याच्यावर घालणार आहे भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे. तर मी ती कोथिंबीर घालून घेते आणि आता तसंच मी ह्याच्यावर थोडंसं लिंबू पिणार आहे. लिंबू तेव्हाच पिळून, म्हणजे तुम्हाला जेव्हा खायचं असेल तेव्हाच तुम्ही लिंबू पिळून खाऊ शकता. जर तुम्हाला नसेल खायचं तर तुम्ही असंच ठेवून द्या आणि जेव्हा खायचं आहे तेव्हा त्याच्यात लिंबू पिळून खा, कारण त्याच्यामुळे जे चणे आहेत ते नरम पडले जातात. तर इकडे मी कोथिंबीर आणि लिंबू टाकून मस्तपैकी मिक्स करून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे आपले मस्तपैकी कुरकुरीत चणे फ्राय झालेले आहेत. तर कसे झाले ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद.